आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज जगभरात जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे. नवं जग नवा रेडिओ ही यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे. ऑरेंज ओडिसी इंडिया आणि नागपूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक रेडिओ दिवसानिमित्त आकाशवाणी नागपूरच्या इतिहासाची उजळणी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी आकाशवाणीत कार्यरत रवींद्र भुसारी यांनी आकाशवाणी नागपूरची 110 वर्षांपूर्वीची जुनी वास्तू आणि नागपूर आकाशवाणीच्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारद्वारे केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती यांच्या विशेष सहयोगानं 32व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्या सकाळी 11 वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. जनतेत आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि जनतेनं आर्थिक फसवणुकीपासून सावधान राहावं, योग्य संस्थेकडून कर्ज घेऊन व्यवस्थित कर्जाची परतफेड करावी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरतर्फे आज आर्थिक साक्षरता सप्ताहाचा समारोप सायकल रॅलीनं नागपुरात करण्यात आला. नागपुरातील ज्येष्ठ छायाचित्रकार शेखर सोनी यांच्या कारकिर्दीची आणि कार्याची माहिती करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली छायाचित्र पत्रकारिता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सोनी यांच्या कुंभ या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. कार्यक्रम प्रसंगी सोनी यांच्या उल्लेखनीय अशा छायाचित्रांची चलचित्रफीत प्रस्तुत करण्यात आली. नागपुरातील दंदे फाउंडेशन आणि राजहंस प्रकाशनातर्फे कोरोनानंतरची आव्हानं यावर गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचं आयोजन आज करण्यात आलं. कोरोनानंतर आपल्यापुढील 3 मुख्य आव्हानं ही इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि एज्युकेशन या 3 E वर अवलंबून आहेत. अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि शिक्षण यात येणारे बदलच देशाची खरी परिस्थिती दाखवतील असं ते यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी कुबेर यांच्या हस्ते निरीच्या संशोधकांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.